नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। ते मस्तसे मोमोज मी तयार केलेत, हॉटेलपेक्षा पण भारी झालेले आहेत, एकदम ट्रान्सपरंट झालेत आणि आतमध्ये भाजी पण छान कलरफुल अशी भरलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप मैदा घेतला आहे, त्यात आपण फक्त थोडंसं मीठ घालणार आहोत, तेल वगैरे काही घालायचं नाही आहे। आणि व्यवस्थित पिठाला मिक्स करून त्यात आपण थोडं पाणी घालून त्याचं घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत। जास्त पीठ पातळ करायचं नाही, आपण जसं पुऱ्यांना भिजवतो तसं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। वरून एक चमचाभर तेल घालूया आणि तेल आपण सगळ्या पिठाला लावून घेणार आहोत। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं पिठाला आणि त्याचा असा गोळा करून आपण पुढची तयारी होईपर्यंत हे पीठ आपण झाकून ठेवूया। इथे मी मोमोजबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करते, त्याच्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे 3 टॅमॅटो घेतलेत, लालभर चांगले लसूण पाकळे आहेत, 8-10 एक इंच आलं आहे। आता हे टॅमॅटो आपण कापून घेऊया, त्याचे तुकडे करून। असे आपले टॅमॅटो पण कापून झालेत, आपण आल्याचे तुकडे करून घेऊया। इथे मी एका पातेलीमध्ये छोट्या पाणी घेतले, थोडंसं पाणी आहे, त्यात आपण आलं लसूण आणि टॅमॅटो घालून 5-7 मिनटं शिजवून घेणार आहोत। हे आपण आता शिजायला ठेवूया गॅसवरती। ते आपले हे टॅमॅटो पण छान शिजलेले आहेत, आपण ते थोडे गार करूया। इथे मी मिरच्या भिजत घातल्या होत्या 1 तास आधी गरम पाण्यामध्ये, काश्मीरी मिरची आणि साधी मिरची तिखट 1 तासभर आधी भिजत घातल्या होत्या, छान भिजून आलेल्या आहेत। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये मिरच्या टॅमॅटो सगळं काढून घेऊया। पाणी घालायचं नाही त्याच्यात अजिबात, चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी साखर घालूया 1 चमचाभर आणि इथे मी व्हाईट व्हिनेगर घेतले, ते आपण 1 चमचा घालणार आहोत। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घातलात 2 चमचे चालू शकेल। असं हे आपण सगळं आता त्याची मिक्सरला चांगली पेस्ट करून घेऊया। इथे आपली लाल चटणी तयार झालेली आहे, एकदम बारीक अशी, आपण बाउलमध्ये काढून घेऊया, ती बाजूला ठेवूया। आणि इथे आपण घरच्या घरी मायोनीज करणार आहोत, त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं, त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे दूध घालणार आहोत। आणि मी इथे एक उकडलेला बटाटा घेतला आहे, तो आपण त्यात घालूया आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया। इथे मी दुधावरची साई घेतली आहे ताजी 1/2 वाटी, तुम्ही तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घातलात तरी चालेल। इथे मी साई घेतली आहे, साई आपण त्यात घालूया आणि 1 चमचाभर साखर घालूया आणि हे आपण आता ह्याची चांगली पेस्ट तयार करून घेऊया। अशी आपण पेस्ट तयार झालेली आहे, मस्त असं स्मूथ एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्याला, असं आपलं मायोनीज तयार झालेलं आहे, ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आपली लाल चटणी आणि मायोनीज तयार आहे, आता आपण भाज्या करायला घेऊया। इथे मी कोबी, भोपळी मिरची, गाजर आणि कांदा घेतलेला आहे, तर आपण आधी कोबी 1/2 घेणार आहोत अख्ख्या कोबीमधला आणि बारीक चिरून घेऊया। असं आपला कोबी पण बारीक चिरून झालेला आहे, तो आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया। तसंच मी गाजर पण जाड किसणीवरती किसून घेतला आहे, तो पण बाउलमध्ये घालूया। कांदा पण मी इथे बारीक चिरून घेतला आहे, तो पण त्यात घालूया। चवीनुसार त्यात आपण मीठ घालूया, मीठ थोडं जास्त घालायचं कारण आपण यातलं पाणी नितळून काढणार आहोत, म्हणून मीठ थोडं जास्त घालायचं। आणि हाताने चुरून सगळ्या भाज्या आपण 10-15 मिनटं बाजूला ठेवूया। इथे मी भोपळी मिरची घेतली होती, ती आपण बारीक चिरून घेऊया। 10-12 मिनटं झाले आहेत भाज्या आपण ठेवलेल्या, त्याला पाणी सुटलं आहे चांगलं। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यावरती कॉटनचा कपडा ठेवूया आणि ह्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि
त्याची अशी पोटली तयार करून जेवढं आपल्याला पाणी त्यातलं काढता येईल तेवढं आपण पिळून पाणी काढून टाकणार आहोत. असं मी सगळं पाणी त्यातलं काढून टाकलेलं आहे. आता ही भाजी आपण पाणी काढलेली बाऊलमध्ये काढून घेऊया पुन्हा आणि हाताने मोकळी करून घेऊया. आता जी आपण भोपळी मिरची चिरून ठेवली ती पण आपण त्यात घालणार आहोत. इथे मी आलं लसूण हिरवी मिरची अशी जाडसर वाटून घेतली मिक्सरला, ती आपण त्यात घालूया. भोपळी मिरची घालूया, थोडीशी कोथिंबीर घेतली ती घालूया, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे ती घालूया त्याच्यामध्ये आणि एक पली छोटी तेल घालणार आहोत आपण, म्हणजे भाजी आपली नरम राहील. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करूया. ही भाजी आपण आपली मिक्स झाली आहे ती आपण बाजूला ठेवूया. इथे आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे ते आपण पुन्हा एक मिनिटभर चांगलं मळून घेऊया. पीठ तयार झालेलं आहे चांगलं. आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. छोटे छोटे करायचे म्हणजे त्याची पातळ आपल्याला पोळी लाटता येते. आपण जशी पुरी करतो तशा आपण त्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत. असे हातावरती गोळे सगळे फिरवून घ्यायचे. असे गोळे सगळे तयार आहेत. त्याच्यावर थोडं सुका मैदा टाकायचा आणि मिक्स करून बाऊलमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे गोळे सुकणार पण नाहीत आणि एकामेकाला चिकटणार पण नाहीत. असे आपण एका बाऊलमध्ये भरून ठेवून देऊया. इथे मी पोलपाट लाटणं घेतले, एक गोळा घेऊया त्यातला आणि बाकीचे गोळे पुन्हा झाकून ठेवूया. आता ह्या गोळ्याची आपण एक पुरी लाटून घेऊया. कडेने पातळ लाटायची पुरी, अशी आपली पुरी लाटून झालेली आहे पातळ अशी. आता जी आपण भाजी तयार करून घेतली ती आपण एक चमचा भरून त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि बाजूने आपण त्याला प्लेट पाडूया. तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही त्याला प्लेट पाडत जा. बाहेरच्या साईडने प्लेट टाकायच्या म्हणजे त्या चांगल्या पडतात. अशा वेगवेगळ्या आकाराचे आपण मोमोज करणार आहोत. जसा आपला एक मोमोज तयार झालेला आहे, तुम्ही मोदकासारखे मोमोज केलात तरीसुद्धा चालू शकेल. असा एक मोमोज तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या आकाराचा मोमोज दाखवते. ती पुरी लाटून झाली, त्याच्यावरती भाजी घालूया आणि हातावरती घेऊन ह्या मोमोजला आपण कळ्या पाडणार आहोत. पुरीची पाती पातळ असते एकदम, त्याच्यामुळे सावकाश तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही करा. अशा बाहेरच्या साईडने एकदा इकडून एकदा तिकडून अशा प्लेट घालायच्या आणि असा बोटीसारखा त्याला आकार येतो. असे आपण मोमोज आपला दुसरा पण तयार झालेला आहे. आता आणखीन एक मी तिसऱ्या प्रकारचा मोमोज तुम्हाला करून दाखवते. ते मोमोज नॉनव्हेजमध्ये जास्त करतात. इथे मी पुरी लाटून घेतले, त्याच्यावरती थोडी भाजी भरायची आणि अर्ध्या भागाला त्याच्या प्लेट पाडून घ्यायच्या. बाहेरच्या साईडनीच प्लेट टाकायच्या. अशा अर्ध्या साईडनी मी प्लेट टाकून घेतल्यात आणि जी अर्धी बाजू उरलेली आहे ती आपण भाजी आतमध्ये सरकवून असा बंद करून घ्यायचा. असा आपला तिसरा मोमोज पण तयार झालेला आहे. असे आपण आता मोमोज सगळे तयार करून घेऊया. असे मोमोज मस्त तयार झालेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे. आता आपण ते वाफवायला ठेवूया. ते मी बाजूला गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवले, इथे एक चाळणी घेतले त्याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि
आपण जे मोमोज करून घेतले ते आपण चाळणीवरती ठेवूया. असे मोमोज सगळे ठेवून झाले की इथे मी बटर घेतले थोडं वितळवून, ते आपण असं वरून लावायचं म्हणजे मोमोज चांगले नरम राहतात. सगळ्या मोमोजना असं बटर लावून घेऊया. इथे आपल्या गॅसवर पाणी पण छान उकळले, त्याच्यावर चाळण ठेवून वरती झाकण ठेवून एक 15 मिनटं मोमोज आपण वाफवून घेणार आहोत. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त मोमोज एकदम वाफले गेलेत, ट्रान्सपरंट दिसत आहेत, आतली भाजी पण दिसते कलरफुल. आता ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त मोमोज झालेले आहेत. असे मी सर्विंग प्लेटमध्ये मोमोज काढून घेतलेत, सोबत लाल चटणी आणि मायोनीज सर्व केलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातले बारीक करून. अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.